नमस्कार, मी नुपूर पाटील। ज्याप्रमाणे औरंगाबादचं नाव चेंज करण्याची बदलण्याची मागणी केली गेली होती, त्याचप्रमाणे पुण्याचं देखील नाव बदलावं अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे। चला तर मग पुणेकरांना या बाबतीत काय वाटतं ते जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच। बदललं तर मुळात बदललं हे का गरजेचं वाटतं, बदललं पाहिजे हे का गरजेचं वाटतं? नाही, पुण्याचं नाव एकतर बदलूच नाही हेच अपेक्षा आहे, कारण आहे ते व्यवस्थित आहे पुणे। नाही पाहिजे उलट, आणि पुणे जे आहे ते नाव चांगलं वाटतंय, आणि पहिल्यापासूनच आहे ना नाव पुण्याचं आहे तर तो पुणेकरपणा राहणार नाही। पुण्याचं नाव बदललं तर काय वाटतं तुम्हाला? पुण्याचं नाव मला तरी वाटतं की पुणे जे नाव आहे हे खूप जुनं नाव आहे, आणि हे पेशवाईपासून नाव आलेलं आहे, तर मला वाटतं की पुण्याचं नाव बदललं म्हणजे खूप फार मोठी चुकी आहे। ॲक्च्युली पुण्याचं जे माहेरघर शिक्षण आपण ज्याला म्हणतो ना, तर मला वाटतं की पुण्याचं नाव बदलणं हे अतिशय चुकीचं आहे। प्लस पुणे हे जे नाव आहे हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फेमस आहे, कारण की पुण्यामधून खूप खेळाडूपासून अभ्यासक्रम सायंटिस्टपासून खूप मोठ्या मोठ्या लोकांनी हे ऑलरेडी नाव गाजवलेलं आहे। तर मला वाटतं की मी पुणेकर असून मला तरी वाटतं जय महाराष्ट्राने जय पुणे। नाव बदलण्यापेक्षा मला असं वाटतं लोकांची विचारसरणी बदलली तर योग्य असेल। नाव तेच राहिलं तर चालेल, पण लोकांची जी हे ना विचार करण्याची पद्धत किंवा असं काही कार्य करावं की ते पुणे परत म्हणजे चमकलं पाहिजे। म्हणजे मला असं म्हणणं की जे पुण्याची जी हे आहे ना आयडेंटिटी किंवा त्याचं जे हे म्हणतात ना आपण विद्येचं माहेर म्हणतो ना आपण, तर मला असं वाटतं ते खरंच त्यांनी ते साध म्हणजे बोलतो ना आपण हे केलं पाहिजे, प्रॅक्टिकली दाखवायला पाहिजे। बस एवढंच, नाव बदलण्याच्या भानगडीत नाही पडलं तर चालेल, पण त्या मेन तर त्यांचं कार्य बदललं पाहिजे, जे कार्यव्यवस्था आहे ना ती बदलली पाहिजे। मला वाटतं पुण्याचंच नाव खूप चांगलं आहे। पुणे हे सर्वात पूर्वीपासून नाव आहे, आणि पुणवडी हे पूर्वीचं आपल्या गावचं नाव आहे, तर पुणवडीचं ते पुणे झालेलं आहे। पुणे हे काय म्हणजे जसं औरंगाबाद म्हणा तर तिथं औरंगजेबाच्या नावावर येतं, पण हे पुणवडी म्हणजे पुण्यनगरी हे नाव आपल्याला मिळालेलं आहे। पुणवडी मूळ म्हणजे ह्या नदीकाठी फक्त पुणवडी वस्ती होती, त्याच्यामुळं हे नाव आपल्याला पुण्यनगरी हे नाव मिळालेलं आहे। आणि पुण्यनगरी हे नाव चांगलं असताना आपण जिजाबाईंचा जर सन्मान करतोच, आई आहेत त्या सगळ्या आपल्या भारताच्या, त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करतो, त्यांना आपल्या हृदयात स्थान आहे। नावात काय करा त्यांना, नावं काय, नावं चिठ्ठ्या टाकून लोक पुणे म्हणलं खाली टाकलं की खाली त्याच्यावर पाय देतात लोक, मग जिजाबाईंना आपण पाया कधी द्यायचं का? त्यांचं हृदयात स्थान आहे ते आपलं कायम ठेवू ना आपण, है का नाही? उलट जिजाबाईंचं मंदिर बनवा पुण्यात, ते चांगलं होईल। पण नाव बदलणं योग्य मला वाटत नाही, कारण ते जिजापूर म्हणलेत पण ते नाव योग्य वाटत नाही। पुण्यनगरी हे नाव खूप सुंदर आहे आणि खरंच पुण्यवान नगरी आहे। संस्कृतीचं माहेरघर आहे, विद्येचं माहेरघर आहे। आज ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांची भूमी आहे ही, या सगळ्या संतांची भूमी आहे। शंकर महाराज हे सगळे पुण्यातले आहेत, या सगळ्या संतांची भूमी असल्यामुळे ह्याला पुण्यनगरी हे नाव योग्य वाटेल। पुण्याच्या नामांतरणाविषयी पुणेकरांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे। पुण्याची ख्याती जी अख्ख्या जगाच्या पाठीवर पोहोचली आहे, ती ख्याती टिकवण्यासाठी पुणे हेच नाव योग्य असं पुणेकरांना वाटतं।